जवळपास एक वर्षापूर्वी इस्टोला बदलून आल्यानंतर बहुजन आमची जी एक बैठक निश्चितपणे मी सर्वप्रथम सर्व जिल्ह्याच्या लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महाराष्ट्राचे कर्तव्याध्यक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना मनापासून धन्यवाद देतो की देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी घोषणा केली होती आज आपल्या जिल्ह्यामध्ये सुमारे 700 कोटी रुपये दुष्काळग्रस्त ओला दुष्काळ ज्याला आपण म्हणू त्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं त्यांच्या अकाउंटमध्ये आज 500 कोटीपर्यंत पोहोचलेलं आहे आणि उद्यापर्यंत कदाचित उर्वरित रक्कम जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय परंतु पाऊस सरासरीपेक्षा 65 मिलीमीटरपेक्षा कमी पडलंय त्या ठिकाणी देखील सुमारे 52 कोटी रुपये आपल्या जिल्ह्याला आले. म्हणून जे शब्द दिला तो शब्द देवेंद्र भाऊंनी पाळला, तो शब्द एकनाथ शिंदे साहेबांनी पाळला आणि केंद्रामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी देखील शेतकऱ्यासाठी विशेष पॅकेज त्या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणून शेतकऱ्याचे अश्रू पुसण्याचं काम महाराष्ट्रामध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब करत आहेत म्हणून त्या दोघांचेही मनापासून आभार मानतो. नाही, 700 कोटी रुपये जिल्ह्याला आले त्याच्यापैकी सुमारे 500 कोटी आज 4 वाजेपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेत अशी माहिती आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला मीटिंगमध्ये दिली आणि उद्यापर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते पैसे जमा होतील.